बारावीची परीक्षा झाली. बारावीची परीक्षा झाल्यानंतर MHTCET एंट्रन्स एक्झाम झाली. MHTCET एंट्रन्स एक्झाम झाल्यानंतर निकाल आता विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. निकाल लागल्यानंतर जे आता सर्वात महत्त्वाची ह्यावर्षी ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे बदल झालेलं होतं सेतू कार्यालयामध्ये, की जे पूर्वी मागच्या वर्षीपर्यंत फॅसिलिटेशन सेंटर किंवा ERC सेंटर म्हणजेच FC आणि ERC सेंटरने नावाने ओळखले जाणारे जे काही सेंटर होती, की ज्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन प्रक्रिया करावी लागत होती, तर ती आता ह्यावर्षी आपल्याजवळचे जे काही सेतू कार्यालय आहे आणि कोणते कोणते सेतू कार्यालय आहे याची सर्वांची यादी जी आहे mhctcet.org या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला भेटेल. आणि त्या संदर्भात आपण या अतिसुद्धा 7 इन्फो या यूट्यूब चॅनलवरती सर्व सविस्तर माहिती बघितलेली आहे. आता विद्यार्थ्यांनी जे काही रजिस्ट्रेशन आहे ते सेतू कार्यालयामध्ये जाऊन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी के जे काही डॉक्युमेंट त्यांनी अपलोड करून ठेवलेले आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आता प्रश्न विचारलेले होते की आता यानंतर पुढे आम्हाला इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रक्रिया करायची, त्याकरिता काय कसं शेड्यूल असणार आहे, कधी शेड्यूल सुरू होतं आहे, इंजिनिअरिंगचं काय, मेडिकलचं काय, फार्मसीचं, ॲग्रिकल्चर, तर या पद्धतीच्या प्रश्न जे होते विद्यार्थी आणि पालकांचे 7 इन्फो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विचारले होते. तर त्याकरिता आता इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली. त्याचसोबत आपण इतरसुद्धा ज्या ॲडमिशन प्रक्रिया आहे त्यांची पण माहिती आपण आपल्या 7 इन्फो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी बघणार आहोत, कारण ही माहिती भरपूर जे काही हुशार विद्यार्थी आहे त्यांना तर ऑलरेडी माहिती आहे. ही माहिती फक्त आपण जे महाराष्ट्रातील जे विद्यार्थी की ज्यांच्यापर्यंत माहिती पोचू शकत नाही आहे, ज्यांना ही माहिती व्यवस्थित समजत नाही आहे, तर त्यांच्यासाठी फक्त हे सोप्या पद्धतीने एक छोटासा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी हुशार विद्यार्थ्यांना सर्व माहिती असतं, त्यांना ही माहिती देण्याची काही आवश्यकता नाही. त्यांना डायरेक्ट वेबसाईटवरती जाऊनसुद्धा तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता. आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया माहिती नाही आहे त्यांच्याकरिता आपण सर्व आता जी सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती पुढं बघणार आहोत. तर ॲडमिशन प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही सेतू कार्यालयात जाऊन नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर सेतू कार्यालयात जाऊन तुमची नोंदणी करून घ्या. ह्यावर्षी ची जी इंजिनिअरिंगची म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना BE आणि BTEC करायचं आहे तर त्याकरिता इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली. आता एलिबिलिटी क्रायटेरिया फॉर व्हॅरियस टाईप ऑफ कँडिडेटचर फॉर ॲडमिशन म्हणजे महाराष्ट्रमधील विद्यार्थी, जम्मू काश्मीर आणि मायग्रंट विद्यार्थी, ऑल इंडिया लेवलचे सर्व विद्यार्थी यांच्याकरिता जी काही पात्रता असणार आहे ती पात्रता त्यांनी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंगकरिता सांगतो आहे मी, तर फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे दोन विषय कंपल्सरी त्यांनी पास असणं गरजेचं आहे 12वीमधून. आणि त्यासोबत तिसरा जो विषय आहे तो तिसरा विषय केमिस्ट्री ऑर बायोटेक्नॉलॉजी ऑर बायोलॉजी ऑर टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट. टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्टमध्ये IT या पद्धतीचे, IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, व इतर पण यादी तुम्हाला नेटवरती पाहायला भेटेल व्होकेशनल सब्जेक्टची. तर त्यापैकी तिसरा सब्जेक्ट कोणीतरी कोणता तरी एक सब्जेक्ट पाहिजे, म्हणजे फिजिक्स मॅथ कंपल्सरी आणि तिसरा यापैकी एक सब्जेक्ट. ओपन कॅटेगरीकरिता म्हणजे जनरल कॅटेगरीकरिता 50% मार्क आणि रिझर्व कॅटेगरीकरिता 45% मार्क, 45% फॉर रिझर्व कॅटेगरी अँड 50% मार्क्स फॉर जनरल अँड जनरल ऑर ओपन कॅटेगरी. मग आता 300 मार्क जे असणारे आउट ऑफ 300 फॉर 50% मीन्स नियरली 150 मार्क्स अँड 45% मीन्स 135 मार्क्स फॉर रिझर्व कॅटेगरी. दिस इज द एलिबिलिटी फॉर स्टुडंट्स. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 50% ओपन कॅटेगरीमधील असेल तर 50% मार्क म्हणजे 300 मार्क, आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये जर असाल तर 300 मार्क असणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये एखाद्याला 134 जरी मार्क असतील तर 134 म्हणजे 44.66% होतात, ते 45 कन्सिडर केले जातात. आणि 149 जरी मार्क असतील 149 तर त्याचं पण 49.67 समथिंग काहीतरी होतं आहे, तर ते पण एलिजिबल असणार आहे स्टुडंट्स. त्याचसोबत ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केलेला आहे इंजिनिअरिंगमधून आणि त्यांना ओपन कॅटेगरीसाठी 50% आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 45% क्रायटेरिया दिलं आहे. आणि त्याचसोबत जे काही फिजिकली हँडिकॅप स्टुडंट्स असतील दोन्ही ठिकाणी, जे आता आपण दोन्ही क्रायटेरिया बघितले, त्यांना 45% क्रायटेरिया दिलेलं आहे. आणि CET नॉन झिरो स्कोर असणं गरजेचं आहे, म्हणजे झिरो फक्त मार्क नको आहे, नॉन झिरो पॉझिटिव्हमध्ये काहीतरी स्कोर असणं गरजेचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया आता सुरू झाली, त्याकरिता वेबसाईट जी आहे
ही आहे www.mhct.org, त्याच्यावरती सर्व शेड्यूल तुम्हाला पाहायला भेटेल. आता याच्यामध्ये आणखी काही महत्त्वाचं नोटिफिकेशन जे आहे, या नोटिफिकेशनमध्ये सांगितलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी MHTCET दिली आणि ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील जे इंजिनिअरिंग जे कॉलेज आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी ते प्रवेश घेऊ शकता MHTCET मार्फत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना JEE मेन दिलेली आहे, JEE मेन मार्फत महाराष्ट्रातील जे काही 15% कोटा असतो प्रत्येक कॉलेजमध्ये, ऑल इंडिया लेवलचा कोटा त्याला म्हटलं जातं, तेवढे फक्त ॲडमिशन या प्रक्रियेतून होणार आहे. जर ज्या विद्यार्थ्यांनी JEE मेन दिलेले असेल त्यांनी, आणि ज्या विद्यार्थ्यांनी फक्त JEE मेन दिलेली आणि त्यांना MHTCET ज्या काही 85% जागा असतात त्याच्यासाठी जर इलिजिबल व्हायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी जो काही आता फी किती भरावी लागणार आहे ती फी आता पुढं बघणार आहोत. ज्यांनी MHTCET दिली नाही आहे, ज्यांनी JEE मेन दिली पण त्यांना या पूर्ण प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांकरिता ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 800 रुपीज फीज असणार आहे आणि रिझर्व कॅटेगरीची जे स्टुडंट्स आहे त्यांना 600 रुपीज म्हणजे 600 रुपये रिझर्व कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरीकरिता 800 रुपये फी असणार आहे. त्याच्यानंतर जे NRI आहे, OCI आहे, PIO, FN जे विद्यार्थी असणारे त्यांना 5000 रुपीज म्हणजे 5000 रुपये भरून तुम्ही या प्रक्रियेमध्ये इन्क्लूड होऊ शकतात. पण तुम्ही किमान JEE मेन ही परीक्षा दिली असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढं आता आपण बघणार आहोत शेड्यूल जे आहे महाराष्ट्र स्टेटकरिता, ऑल इंडिया लेवल, जम्मू काश्मीर मायग्रंट, NRI, OCI, PIO, CIW, GC, FN कॅन्डिचर आर ॲज फॉलोज. आता ॲक्टिव्हिटी फर्स्ट डेट आणि लास्ट डेट जे असणारे शेड्यूलची ती आता बघणार आहोत. इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली, त्याचं शेड्यूल आता त्याची माहिती, त्याचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रकाची माहिती आता आपण बघतो आहे. त्यातला पहिला मुद्दा जो आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट फॉर महाराष्ट्र स्टेट, ऑल इंडिया, जम्मू काश्मीर मायग्रंट कॅन्टीचर अँड NRI, OCI, PIO, CIW, GC, FN कॅन्डिडेट्स नोट, कॅन्डिडेट्स ऑप्टिंग फॉर महाराष्ट्र प्लस AI कॅन्डिचर ॲज वेल ॲज NRI, PIO, OCI, CIW, GC शाल ॲप्लाय सेपरेटली फॉर इच टाईप. म्हणजेच याचा अर्थ आता समजून घेऊयात आपण. ऑनलाईन नोंदणीची जी प्रक्रिया आहे आणि कागदपत्र अपलोड करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली. त्याच्याकरिता ती कधीपासून सुरू झाली तर ती 17 जूनपासून सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख असणारी लास्ट डेट 21 जून 2019 पर्यंत. दुसरा या वेळापत्रकातला मुद्दा आता आपण बघणार आहोत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन. म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ते सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला व्हेरीफाय करायचे. सो बाय महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट ॲट डिझायनेटेड सेतू सुविधा केंद्र, त्याला सेतू म्हटलं जातं, अलॉंग विथ अ प्रिंट ऑफ ऑनलाईन फील्ड सबमिटेड ॲप्लिकेशन फॉर्म अँड कॉपी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट्स. म्हणजे तुम्हाला सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे, डॉक्युमेंट कन्फर्मेशन करायचं आहे आणि त्याच्याकरिता मुदत दिलेली आहे 17 जूनपासून 21 जूनपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ही प्रक्रिया करू शकता, 17 जून टू 21 जून. त्याच्यानंतर म्हणजे सेतू कार्यालयामध्ये सर्व ही प्रक्रिया सेतू कार्यालयातून चालणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये दिलेला आहे, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट, ऑल इंडिया, जम्मू काश्मीर मायग्रंट कॅन्डिडेट ऑन वेबसाईट. म्हणजे जी गुणवत्ता यादी आहे म्हणजेच मेरिट लिस्ट जे आपण त्याला म्हणतो, ती मेरिट लिस्ट जी आहे 22 जून 2019ला तुम्हाला वेबसाईटवरती संध्याकाळी 5 नंतर पाहायला भेटेल. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल म्हणजे कच्ची तुम्ही मेरिट लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर चौथा या वेळापत्रकातला मुद्दा दिलेला आहे, सबमिशन ऑफ अ ग्रेव्हियन्स इफ एनी फॉर ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट्स ॲट सेतू ड्युरिंग दिस पिरियड कॅन्डिडेट कॅन सबमिट डॉक्युमेंट्स इफ एनी फॉर व्हेरिफिकेशन ॲट सेतू. आता ग्रेव्हियन्स म्हणजे तुमच्या जर काही, तुम्ही आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघणार आहे, 22 जूनला तुम्हाला कच्ची मेरिट लिस्ट, कच्च्या गुणवत्ते यादी, तुमचं नाव पाहून घ्यायचं, मार्क पाहिजे, कॅटेगरी पाहिजे, सर्व जर बरोबर असेल तर तुम्हाला काही ग्रेव्हियन्स म्हणजे त्याच्यावर काही ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही. परंतु तुमचं नाव चुकलेलं असेल, तुमचे मार्क चुकलेले असतील, कॅटेगरी चुकलेली असेल, तर तुम्हाला ती बदलण्याकरिता संधी दिलेली आहे, म्हणजेच ऑब्जेक्शन घेण्यासाठी ती संधी दिलेली आहे.
23 जून टू 24 जून अप टू 5 PM 23 जून ते 24 जूनपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये काही जर चुकलेलं असेल तुमची माहिती तर त्याच्यामध्ये तुम्ही आक्षेप तिथं घेऊ शकतात. आणि आक्षेप जर घेतला असेल तर तुम्हाला त्याचा प्रूफ द्यावा लागेल तुमचं जे काही असेल बरोबर ते, आणि ते तिथं सेतू कार्यालयात जायचं आणि तेवढं तुमची माहिती तुम्ही अपडेट करून घेऊ शकता, दुरुस्ती करून घेऊ शकता. मग 24 तारखेला फायनल झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जे आहे डिस्प्ले ऑफ, आता 5वा पॉईंट आपण वेळापत्रकातलं बघतोय, डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया जम्मू काश्मीर मायग्रंट कॅन्डिडेट ऑन वेबसाईट. म्हणजे फायनल जी मेरिट लिस्ट आहे गुणवत्ता यादी ती 25 जूनला 25 जूनला डिस्प्ले होईल. आता 25 जूनला तुम्हाला एकदा तुमचं स्टेट मेरिट लिस्ट नंबर समजला का तुम्ही मागच्या वर्षीचे कट ऑफ डाउनलोड करून ते ऑल इंडिया लेवलचे असतील किंवा स्टेट लेवलचे महाराष्ट्र स्टेटचे, तर तुम्ही तुमचा कोणत्या कॉलेजला नंबर लागू शकतो त्या कॉलेजचा त्या कॅटेगरीचा कट ऑफ व्यवस्थित पाहायचा आहे. मागच्या वर्षी कितीला तो क्लोज झालेला आणि त्याची पण माहिती आपण वेळोवेळी 7 इन्फो या यूट्यूब चॅनलवरती घेणार आहोत. 6वा मुद्दा दिलेला या वेळापत्रकामध्ये डिस्प्ले ऑफ अ प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 अप टू 25 जून. म्हणजे जे काही कॅटेगरीनुसार संवर्गानुसार पहिल्या कॅप राऊंडसाठी पहिला जो राऊंड होणार आहे त्या राऊंडसाठी कोणत्या कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार किती किती जागा आहे, किती नवीन वाढलेले आहे, सर्व जागांची कॅटेगरी निहाय संवर्गनिहाय जाती संवर्गनिहाय तुम्हाला माहिती पाहायला भेटेल 25 जून रोजी. त्याच्यानंतर 7वा सर्वात महत्त्वाचं, ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय अ कॅन्डिडेट 26 जून टू 28 जून. आता 7वा जो पॉईंट आहे ना तो तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला ऑनलाईन सबमिशन आणि कन्फर्मेशन करायचं आहे ऑप्शन फॉर्मचं कॅप राऊंड 1 साठी तुमच्या लॉग इनने. आता तुमच्याकडे यूजर आय डी आणि पासवर्ड जो तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर असेल त्याच्या सहाय्याने सर्व ॲडमिशन प्रक्रिया होणार आहे. आता जेव्हा तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट समजेल त्यावेळेस तुम्ही मागच्या वर्षीचे कट ऑफ पाहायचे आणि कट ऑफ बघितल्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल असं चांगल्या कॉलेजच्या याद्या तुम्ही तयार करायचे. आणि तो ऑप्शन फॉर्म जो आहे म्हणजे तुमचे पर्याय कोणतं कोणतं कॉलेज तुम्हाला पहिल्या लेवलचं 1 नंबर 2 नंबर जे आणि प्रेफरन्स फॉर्म व्यवस्थित द्यायचे ते कसे द्यायचे त्याचाही व्हिडिओ आपण 7 इन्फो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी बघणार आहोत त्याची माहिती. तर ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत जी आहे 26 जून ते 28 जून 2 दिवस दिलेले. त्याच्यानंतर 8वा जो पॉईंट आहे सर्वात महत्त्वाचा, डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ अ कॅप राऊंड 1 30 जून. म्हणजे तुम्हाला तुमचं कोणतं कॉलेज भेटलेलं आहे ते समजेल तुम्हाला 30 जूनला संध्याकाळी, ते बऱ्याच लेट समजतं 5-6 नंतर शक्यतो समजतं. तर 30 जूनला तुम्हाला फायनल समजणार आहे तुम्ही जे काही कॉलेजचे नावं दिलेले असतील. काळजीपूर्वक जर कट ऑफ पाहून जर कॉलेजचे नावं दिले तर निश्चित पहिल्या राऊंडमध्येच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. फक्त कॉलेजचे नावं देताना काळजीपूर्वक द्या, अभ्यास करून द्या. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, विद्यार्थी अतिघाईमध्ये काहींना जास्त माहिती असते काहींना कमी माहिती असते, तर आहे त्या नॉलेजवरती कधी कधी माहिती बरोबर येते काही चुकते. तर माहिती जर चुकली तर तुम्हाला परत दुसऱ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला उतरावं लागतं. त्याच्यामुळे पहिल्याच राऊंडमध्ये तुमचं कॉलेज फायनल होईल अशा पद्धतीने प्रेफरन्स द्या सुरुवातीला का त्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन भेटल्यानंतर डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकतो. 9वा पॉईंट या वेळापत्रकामध्ये दिलेला आहे, रिपोर्टिंग टू द सेट टू सुविधा केंद्र ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. कॅप राऊंड 1 साठी तुम्हाला जे अलॉटमेंट झालेलं आहे त्या कॉलेजला जायचं आहे तुम्हाला. पण त्याच्यामध्ये नोट पण दिलेले आहे, कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पर, म्हणजे आता रिपोर्टिंग टू द सेतू सुविधा केंद्र ॲज पर अलॉटमेंट ऑफ अ कॅप राऊंड 1. तुम्हाला 30 तारखेला समजलं का कोणतं कॉलेज भेटलेलं आहे, तर तुम्हाला तुमचं जे सेतू केंद्र तुम्ही निवडलेलं आहे तिथं जायचं आहे तुम्हाला. 1 जुलै ते 4 जुलैच्या दरम्यान तुम्ही तिथं जाऊ शकता. शेवटची 4 जुलै तारीख दिलेली. पण तिथं जाण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं काही सूचना दिलेल्या आहे, कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पर दिअर फर्स्ट प्रेफरन्स इन राऊंड 1 ऑटो फ्रीज मस्ट रिपोर्ट टू सेतू. सच अ कॅन्डिडेट शॅल नॉट बी इलिजिबल फॉर पार्टिसिपेशन इन सबसिक्वेंट राऊंड. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरत असताना 1 नंबरचं जर कॉलेज दिलेलं असेल, 1 नंबरचा प्रेफरन्स दिला आहे आणि ते कॉलेज त्या विद्यार्थ्याला जर मिळालं तर तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे, तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला जाऊ शकत नाही. हा सर्वात महत्त्वाचा रूल आहे. परंतु तुम्हाला जर 1 नंबरच्या पर्यायाव्यतिरिक्त तुमचा 2 नंबर 3 नंबर असं पुढच्या पर्यायाचं जर कॉलेज भेटलं असेल तर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता. तीच पुढं आता आपण माहिती बघणार आहोत.
सेकंड पॉइंट तिथं नोटमध्ये दिलेला आहे, कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड सेल्फ फ्रीज देअर अलॉटमेंट इन राऊंड वन थ्रू देअर लॉग इन मस्ट रिपोर्ट टू सेतू. सच ए कॅन्डिडेट शॅल नॉट बी इलिजिबल फॉर पार्टिसिपेशन इन सबसिक्वेंट राऊंड. कॅन्डिडेट मस्ट एक्झरसाइज दिस ऑप्शन केअरफुली. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी एक नंबरऐवजी दुसरे कोणते पण पर्याय दिलेले असतील आणि त्यांना पुढतेच कॉलेज घ्यायचं आहे, त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला जायचं नाही, तर त्यांनी त्यांच्या लॉग इनला जायचं आहे आणि फ्रीज करून टाकायचं आहे. फ्रीज याचा अर्थ घोटणे, म्हणजेच थांबून घेणे. जे काही कॉलेज भेटले तिथंच तुम्ही सॅटिस्फाईड आहात त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याकरिता, तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं नाही. तिसरा पर्याय तिथं नोटमध्ये दिलेला आहे, कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड वॉन्ट बेटरमेंट इन द सबसिक्वेंट राऊंड मस्ट क्लेम द अलॉटेड सीट बाय रिपोर्टिंग टू द सेतू फॉर बेटरमेंट. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी एक नंबरच्या प्रेफरन्सऐवजी दुसऱ्यापासून पुढचे कोणते पण प्रेफरन्स दिलेले असतील, परंतु त्यांना कॉलेज भेटलेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये, पण त्यांना वाटतंय तर त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळावं. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्यांनी 10 कॉलेजचे नावं दिले आणि त्याला पहिल्या 10 पैकी त्याने जो 10 नंबरचं कॉलेज दिलेले ते कॉलेज त्याला भेटलं पहिल्या राऊंडमध्ये, पण त्याला वाटतं आहे का त्याने जो 1 नंबरचा जो चॉईस दिलेला आहे किंवा 2 नंबर 3 नंबरचा जो चॉईस दिला आहे तो त्याला पुढच्या राऊंडमध्ये मिळू शकतो, असं त्याला जर ट्राय करायचं असेल तर तो सेतू केंद्रामध्ये त्याला जावं लागणार आहे. आणि सेतू केंद्रामध्ये गेल्यानंतर त्याला त्याचा क्लेम करावा लागणार आहे. कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड वॉन्ट बेटरमेंट इन सबसिक्वेंट राऊंड मस्ट क्लेम द अलॉटेड सीट बाय रिपोर्टिंग टू सेतू फॉर बेटरमेंट. म्हणजे त्याला जे काही कॉलेज भेटलेलं आहे त्याचा तो क्लेम करू शकतो, पण बेटरमेंटसाठी त्याला उतरायचं आहे पुढं, असं पण तिथं जाऊन तुम्हाला सेतू केंद्रामध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. आणि याची जी मुदत असणार आहे सेतू केंद्रामध्ये जायची, म्हणजे 30 तारखेला तुम्हाला जे कॉलेज भेटलं असेल त्याची जी या 3 पैकी प्रक्रिया तुम्हाला करायची असेल, योग्य पर्याय जो निवडायचा असेल, तर ते तुम्हाला सेतू केंद्रामध्ये जावं लागणार आहे 1 जुलै ते 4 जुलैपर्यंत. आता यातला तुम्ही जो काही पर्याय निवडणार, आता एखाद्याला पहिलं कॉलेज भेटलं तो ऑटो फ्रीज होऊन जातो, त्याला पुढच्या राऊंडमध्ये जाता येत नाही. एखाद्याला पर्याय पहिल्या पर्यायाऐवजी दुसरे काही पर्याय भेटले आणि त्याला वाटते आता आपल्याला थांबून घ्यायचं आहे, हेच कॉलेजला ॲडमिशन घेऊन टाकायचं, तुम्ही सेतू केंद्रात जा, ऑटो फ्रीज करून घ्या तुमच्या लॉग इननी आणि तिथून डायरेक्ट तुमच्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन फी भरून ॲडमिशन घेऊन टाका, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जा आणि तिथं पैसे भरून कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन फायनल करा. परंतु आता तिसरा कॅटेगरी अशी का ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं आहे पण त्यांना वाटतं आहे का आणखी याच्यापेक्षा पुढच्या राऊंडला चांगलं भेटू शकतं, त्यांनी सेतू केंद्रामध्ये जायचं आहे आणि त्यांचा जे काही आहे त्यांचा पर्याय तो तिथं त्यांना सांगायचा आहे. त्याच्यानंतर आता याच्यानंतर पुढं काय होणार आहे, 10वा पॉईंट यामध्ये दिलेला आहे, डिस्प्ले ऑफ अ प्रोविजनल व्हॅकंट सीट फॉर कॅप राऊंड सेकंड. आता दुसरा जो राऊंड आहे तर दुसरा राऊंड सुरू होण्यासाठी किती रिक्त जागा पहिल्या राऊंडमधून राहिलेल्या आहे त्या रिक्त जागांची माहिती 5 जुलैला भेटणार आहे. 11वा पॉईंट, ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ अ ऑप्शन फॉर्म ऑफ अ कॅप राऊंड सेकंड थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय अ कॅन्डिडेट 6 जुलै टू 8 जुलै. 6 ते 8 जुलैमध्ये विद्यार्थ्यांनी त्याचा परत ऑप्शन फॉर्म त्याला भरायचा असेल तर भरू शकतो, बदलू शकतो किंवा आहे तोच ठेवू शकतो. त्याला 6 ते 8 जुलैपर्यंत मुदत दिलेली. त्याच्यानंतर डिस्प्ले, 12वा पॉईंट, डिस्प्ले ऑफ अ प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ अ कॅप राऊंड सेकंड. आणि 12वा पॉईंटमध्ये आपण 10 जुलैला तुम्हाला दुसऱ्या कॅप राऊंडचा अलॉटमेंट होईल. अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला परत रिपोर्ट करायचं आहे 11 जुलै ते 13 जुलैमध्ये. जे काही सेतू कार्यालय आहे त्या सेतू कार्यालयामध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. मागाशी जसं आपण पहिला पर्याय ऑटो फ्रीज, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे पर्याय जर असेल घ्यायचा असेल तर तुम्ही फ्रीज करू शकता, आणि तिसरा पर्याय जो आहे तुम्हाला बेटरमेंटसाठी तिसऱ्या राऊंडला जायचं तर जाऊ शकता. 14 नंबरचा जो पॉईंट आहे, परत रिक्त जागांची तिसऱ्या राऊंडसाठी रिक्त जागांची माहिती, व्हॅकंट सीटची माहिती 15 जुलै 15 जुलैला समजेल. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड थर्ड थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय कॅन्डिडेट 16 जुलै टू 18 जुलै. म्हणजे विद्यार्थ्यांनी त्याचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायचा आहे, त्याची मुदत दिलेली आहे 16 ते 18 जुलै. डिस्प्ले ऑफ अ प्रोविजनल अलॉटमेंट, तिसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला कॉलेज भेटलं आहे का नाही त्याचं माहिती तुम्हाला 20 जुलैला समजेल. आणि परत सेतू कार्यालयात जाऊन तुम्हाला 21 जुलै ते 23 जुलै माहिती दिलेली आहे, हे 2 दिवस दिलेले आहे. आणि त्याच्यात पुन्हा नेहमीच्या पद्धतीने पहिला फर्स्ट प्रेफरन्स वगैरे, सेकंड व्हॉटेवर,
So, candidate who have been allotted the seat as per first preference in round second or freeze their allotment in the round second and reported to SETU. Candidate who have been allotted the round seat in the round third and reported to SETU. म्हणजे विद्यार्थ्यांना आता सर्वात महत्त्वाचं जे आता 18 नंबरचा जो पॉईंट त्यांनी दिलेला आहे कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पर द फर्स्ट प्रेफरन्स इन राऊंड वन ऑर फ्रीज देअर अलॉटमेंट इन राऊंड वन अँड रिपोर्टेड टू सेतू 13 जून टू 23 जुलै. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन भेटलेलं आहे त्याला ॲडमिशन घेण्याची सेतू कार्यालयामध्ये जाऊन ॲडमिशन घेण्याची जी मुदत आहे ती दिलेली आहे 30 जून ते 23 जुलैपर्यंत. म्हणजे अलॉटमेंट इन राऊंड वन त्याला कॅन्डिडेट हू हॅव रिपोर्टेड ही पुन्हा माहिती मी व्यवस्थित सांगतो, तुम्ही काळजीपूर्वक ही माहिती परत एकदा समजून घ्या. रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट अँड पेमेंट ऑफ फीज. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, पैसे भरायचे आहे ॲडमिशनचे आणि त्यांना कागदपत्र जमा करण्यासाठी पुढचं वेळापत्रक दिलेलं आहे 18 नंबरला. कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पर फर्स्ट प्रेफरन्स इन राऊंड वन ऑर फ्रीज दिअर अलॉटमेंट इन राऊंड वन अँड रिपोर्टेड टू सेतू. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश भेटलेला आहे किंवा पहिल्या राऊंडमध्ये ज्यांना ॲडमिशन त्यांनी फायनल केलेलं असेल तर त्यांच्याकरिता प्रवेश घेण्याची कॉलेजला जाऊन सेतू कार्यालयामधून कॉलेजला जाण्याची जी मुदत दिलेली आहे ती 30 जून ते 23 जुलैपर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पर फर्स्ट प्रेफरन्स इन राऊंड सेकंड ऑर फ्रीज दिअर अलॉटमेंट इन राऊंड सेकंड ॲज अँड रिपोर्टेड टू सेतू 11 जुलै टू 23 जुलै. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांनी त्यांचं कॉलेज फायनल केलेलं आहे, भेटलेलं आहे आणि त्यांना ॲडमिशन घेण्याची मुदत दिलेली आहे 11 जुलै ते 23 जुलै. कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड द सीट इन थर्ड राऊंड रिपोर्टेड टू सेतू. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलेलं आहे तर त्यांना ॲडमिशन घेण्याची मुदत दिलेली 20 जुलै ते 23 जुलै. आता त्याच्यानंतर पुढं जम्मू काश्मीर मायग्रंट जे आहे त्यांची पुढं माहिती दिलेली आहे, त्याविषयी आपण फार पटकन बघूयात कारण व्हिडिओची लेंथ परत जास्त होऊ शकते. जम्मू काश्मीर मायग्रंटची थोडीशी माहिती त्याच्यानंतर ती माहिती आपण पुढं नंतर बघूयात. आणखी काही महत्त्वाच्या ज्या त्या शेड्यूलमधील माहिती आहे ती आता आपण पुढं बघणार आहोत. जे काही येणार आहे त्यांची पण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, ती पण आपण नंतर बघूयात. आणखी पुढं महत्त्वाचं काही दिलेलं आहे फॉर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड अनएडेड इन्स्टिट्यूट फॉर व्हॅकंट सीट इफ एनी ॲट इन्स्टिट्यूट द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल कम्प्लीट द ॲडमिशन ॲक्टिव्हिटी इन द फॉलोइंग मॅनर. म्हणजे गव्हर्नमेंटचे गव्हर्नमेंट एडेड किंवा इतर अनएडेड इन्स्टिट्यूटच्या जर व्हॅकंट जागा राहिल्या एवढं करूनसुद्धा डिस्प्ले ऑफ अ व्हॅकंट सीट ऑन इन्स्टिट्यूट वेबसाईट अँड गिविंग ॲप्रोप्रिएट ॲडव्हर्टाईजमेंट इन न्यूजपेपर. म्हणजे एवढे 3 राऊंड करूनसुद्धा जर जागा रिक्त राहिल्या तर न्यूजपेपरमध्ये बातमी द्यायची 25 जुलैपासून 5 ऑगस्टपर्यंत. इन्व्हाईट ॲप्लिकेशन फ्रॉम रजिस्टर्ड कॅन्डिडेट प्रिपेअर अँड डिस्प्ले मेरिट लिस्ट ऑन कॉलेज वेबसाईट अँड इन्स्टिट्यूट नोटीस बोर्ड कॅरी आउट कम्प्लीट ॲडमिशन प्रोसेस बाय फॉलोइंग गव्हर्नमेंट ॲडमिशन रूल. म्हणजे 25 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत त्यांनी बातमी द्यायची जर रिक्त जागा राहिलेल्या असतील तर न्यूजपेपरमध्ये. आणि पुन्हा त्यांची जी काही प्रक्रिया आहे कॉलेजच्या वेबसाईटवरती सर्व माहिती द्यायची आणि ज्या विद्यार्थ्यांनी MHTCET दिलेली त्यांना परत कॉल करू शकता आणि त्यांचं ॲडमिशन तिथं करून घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचं पुढचं 22 नंबरचा पॉईंट आहे कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक ॲक्टिव्हिटी फॉर ऑल इन्स्टिट्यूट. 1 ऑगस्टला सर्व विद्यार्थ्यांचं कॉलेज हे सुरू होईल. कट ऑफ डेट जी सर्वात महत्त्वाची त्यावेळी 6वा पॉईंट कट ऑफ डेट फॉर ऑल टाईप ऑफ ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 2019 अँड 20 14 ऑगस्ट. कट ऑफ डेट दिलेली आहे 14 ऑगस्ट. त्या 14 ऑगस्टच्या आतमध्ये तुम्ही ॲडमिशन जर कॅन्सल केलं तर तुम्हाला काहीतरी अमाऊंट जे आहे पैसे परत मिळू शकतात, परंतु 14 ऑगस्टनंतर तुम्हाला पूर्ण फी जी आहे ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर पूर्ण फी भरावी लागेल, तरच ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. लास्ट डेट ऑफ अपलोडिंग द डेटा ऑफ ॲडमिटेड कॅन्डिडेट 16 ऑगस्ट. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करण्याचा 16 ऑगस्ट हा तिथं तारीख दिलेली आहे. कॅटेगरी ह्या वर्षी आपण बघितलं SC आहे, SC, ST, NT, ANT, BNT, CNTD, त्यानंतर OBC, SBC, SCBC,
सर्व यांना व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. एस टी कॅटेगरीला जे आहे तर नॉन क्रिमिलियर जे आहे ना, तर नॉन क्रिमिलियर एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी पण लागत नाही आहे एस टी आणि एस सी कॅटेगरीसाठी. तरी देखील हा जो रूल आहे तो रूल आपण परत बघूया. द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू एस सी व्ही जे डी टी एन टी ए एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी एस बी सी एस सी बी सी कॅटेगरी शाल प्रोड्यूस कास्ट व्हॅलिडिटी अँड एस टी कॅटेगरी शाल सबमिट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. म्हणजे या सर्व कॅटेगरीने कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि एस टी कॅटेगरीने ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे जमा करायचं आहे. ऑल बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट एक्सक्लुडिंग एस सी एस टी शाल प्रोड्यूस नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 23rd March 2020. एस सी आणि एस टी कॅटेगरी सोडता बाकीचे इतर सर्व ज्या रिझर्व कॅटेगरी आहे त्या सर्व रिझर्व कॅटेगरीने नॉन क्रिमिलियर तुम्ही जमा करायचं आहे की जे 31 मार्च 2020 व्हॅलिड असेल. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन कॅन्डिडेट शाल सबमिट द रिलिव्हंट सर्टिफिकेट. ई डब्ल्यू एसमध्ये ज्यांना आरक्षण घ्यायचं आहे त्यांनी ते सर्टिफिकेट जमा करायचं आहे. देन व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, EWS candidate shall submit the relevant certificate. If such a candidate fail to produce the caste certificate, tribe validity, non-criminal certificate and income certificate for EWS candidate at the time of verification at SETU, then such a candidate will be treated as a general category candidate for CAP admission. जर EWS यांना ॲडमिशन घ्यायचं आहे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमधून, त्यांनी कास्ट सर्टिफिकेट आणि त्याची व्हॅलिडिटी जमा करायची. जर तुम्हाला ते जमा करता आलं नाही तर तुम्हाला डायरेक्ट जनरल कॅटेगरीमध्ये मधून तुम्हाला ते ॲडमिशन मिळू शकतं. आणि इतर कॅटेगरीचं पण याच पद्धतीने असतं. जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल जर विहित मुदतीमध्ये जमा नाही केलं तर तुम्हाला डायरेक्ट जनरल कॅटेगरीमध्ये ते जावं लागतं. तर या पद्धतीने काही महत्त्वाच्या माहिती दिलेल्या आहे कॅन्डिडेट. आणखी काही महत्त्वाची दिलेली माहिती, कॅन्डिडेट हू हॅव रजिस्टर ॲज अ रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट फॉर एम एस टी सी टी 2019 बट अनेबल टू प्रोड्यूस कास्ट सर्टिफिकेट फॉर रिझर्वेशन क्लेम ड्युरिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फेज शॅल हॅव टू पे डिफरन्स ऑफ फी ₹200 ॲट सेतू थ्रू ऑनलाईन मोड. काही विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जमा करण्यामध्ये जर ते अयशस्वी झाले असतील तर ₹200 फी त्यांनी ऑनलाईन मोड जे आहे सेतू कार्यालयामध्ये ती भरायची आहे. वन्स द कॅन्डिडेट कन्फर्म हिज हर ऑप्शन फॉर्म ऑनलाईन थ्रू हिज हर लॉग इन फॉर रिस्पेक्टिव्ह ॲडमिशन राऊंड कॅन्डिडेट विल नॉट अलाउड टू चेंज द कॅन्सल द ऑप्शन प्रेफरन्स सबमिटेड अंडर एनी सर्कमस्टान्सेस. तर या पद्धतीने सर्व माहिती दिलेली आहे. आणखी पण पुढं माहिती दिलेली, अ कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड द सीट शॅल डाउनलोड द प्रोविजनल सीट अलॉटमेंट लेटर. विद्यार्थ्यांना जेव्हा कॉलेजचं नाव भेटेल त्यावेळेस प्रोविजनल सीट अलॉटमेंट लेटर त्यांनी घ्यायचे. द सीट ॲक्सेप्टन्स फी शॅल बी ₹1000 फॉर ऑल कॅन्डिडेट. द कॅन्डिडेट हॅज टू पे द सीट ॲक्सेप्टन्स फी ड्युरिंग द फर्स्ट रिपोर्टिंग ओनली. दिस फी शॅल बी ट्रीटेड ॲज अ नॉन रिफंडेबल प्रोसेस फी. The seat acceptance fee is to be paid at SETU through online mode. जेव्हा तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये जेव्हा तुम्हाला कॉलेज भेटेल तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याला तुम्हाला ₹1000 सीट ॲक्सेप्टन्स फी सेतू कार्यालयात जाऊन भरायची आहे. सीट विल बी कन्फर्म बाय सेतू सुविधा केंद्र आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट अँड इन्शुरिंग दॅट द कॅन्डिडेट मीट ऑल एलिबिलिटी नॉर्म. द सेंटर इन चार्ज शॅल इश्यू द ऑनलाईन रिसिप्ट ऑफ सीट ॲक्सेप्टन्स टू द कॅन्डिडेट. Candidate shall produce a set of copy upload document verified and stamped by SETU. After verification of SETU shall put SETU stamp with date and signature on all copy of a document of the set and return the same set document to the candidate along with the receipt cum acknowledgement of a application form. याचा अर्थ समजून घेऊयात. तुम्ही सेतू कार्यालयात जाऊन जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कराल तर त्याच्यावरती तिथला स्टॅम्प घ्यायचा आहे. शिक्का तारीख सिग्नेचर सर्व जे काही आहेत त्या पूर्ण बंचवरती एक त्यांच्याकडे राहील आणि एक तुमच्याकडे असणार आहे. त्याची रिसिप्ट पण घेऊ शकता तुम्ही. तर ह्या पद्धतीने सर्व माहिती दिलेली आहे. सेतू कार्यालयामध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही सबमिशन स्कॅनिंग अपलोड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. आणि तिथे विद्यार्थ्यांना आय टी फॅसिलिटी दिलेली आहे. सेतू सुविधा जे केंद्र आहे ते सकाळी 8 पासून संध्याकाळी 8 पर्यंत हे उघडे राहणार आहे. आणि सर्व त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग
All setus shall remain open on all days including holidays and Sundays during the schedule between म्हणजे रविवारी आणि इतर सुट्टींच्या दिवशी सुद्धा 8 ते 8 सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत हे सेतू कार्यालय उघडेच राहणार आहे तुमच्या सुविधेकरिता. जे काही तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ॲडमिशनसाठी, इलिबिलिटी रूल फॉर रेग्युलेशन फॉर ॲडमिशन शॅल बी मेड अवेलेबल ऑन वेबसाईट. जी पात्रतेची जी काही माहिती आहे ती वेबसाईटवरती दिलेली आहे. द शेड्यूल डिस्प्लेड अबाउट प्रोविजनल मे चेंज अंडर, म्हणजे या जे काही शेड्यूल दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर काही बदल झाला तो वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला भेटू शकतो, mhctcet.org. आणि दुसरी वेबसाईट आहे mhctcet.org. त्याच पद्धतीने काही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, हेल्पलाईन नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता 8657524673. आणि दुसरा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 8657524674. तर या पद्धतीने सर्व माहिती दिलेली आहे. आणखी सुद्धा जी माहिती येईल ती आपण 7 इन्फो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी बघणार आहोत. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना ही माहिती मिळत नाही त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपद्वारे ही माहिती शेअर करा. धन्यवाद.